कोणते गुणधर्म आहे त्याच्यामध्ये? चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आहे, आंतरलिखित कोनाचा गुणधर्म आहे, आणि सगळ्या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला कोण मापक लावण्याची, केंद्रीय कोण मोजण्याची, कंसामधले आंतरलिखित कोण मोजण्याची, किंवा एखाद्या ठिकाणी तयार केलेला कोण मोजण्याची, ही सगळी व्यवस्था याच्यामध्ये करून दिली आपण दिली. ते फक्त त्या विद्यार्थ्यांनी सुरू आहे. अशा रीतीने कोणाचा हा प्रवास आहे तुम्हाला किती आवडला त्यांच्यावरती सुद्धा निश्चितच एक छोटंसं उपकरण अजून आपण तयार केलेलं आहे की हा विषमभुज संकोण आहे, याला तुम्ही कशाही रीतीने फिरवलं तरी हे तयार होणारा चौकोन हा समभुज चौकोन तयार होतो, समांतरभुज चौकोन याच्यामध्ये. याला कसंही फिरवा, म्हणजे कोणीही डिरेक्शनने तुम्ही याला फिरवलं तर हा समांतरभुज चौकोन हा एक गुणधर्म त्याच्यामध्ये आहे. हा पुढच्या ताचे पुढे काय आहे? ओके सर. जिल्हा प्रगत करायचं म्हटलं म्हणजे काही सुद्धा समांतर रेषा आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये याच्यामध्ये एक स्वतंत्र प्रकरण तुम्हाला येईल. त्याच्यामध्ये समांतर रेषा कसल्या प्रकारच्या रेषा समांतर एकाच प्रकरणात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. गंमत मोठी असते आणि पहिलं वाक्य आपल्या तोंडातून असते शिक्षकाखाली, तुम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलात का? विद्यार्थी म्हणतो हो. मग रेल्वेचे रूळ पाहिलेत का? तो म्हणतो हो. रेल्वेचे रूळ समांतर, रेल्वेचे रूळ म्हणजे समांतर रेषा. विद्यार्थी थोडंसं वाकून बघतो, रूळ पुढे 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 असे केलेले दिसतात. मग कदाचित समांतर रेषांच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये थोडंसं संशय निर्माण व्हायला लागतो की कदाचित हे एकमेकांना जोडतं का? पण गाडी पास होते, गाडीचा काही अपघात होत नाही, गाडी सरळ निघून जाते, म्हणजे त्याचा अर्थ त्या समांतर रेषा असल्या पाहिजे हे आपल्या मनाचं समाधान आहे. पण त्याच्या मनात मात्र आपण सरळ सरळ समांतर रेषा कोणाला बनवतो, किती प्रकारच्या जोड्या तयार होतात ते पाहते. संघकोणांच्या जोड्या तयार होतात, आंतरवणांच्या जोड्या तयार होतात, बाह्य विक्रमकोणांच्या जोड्या तयार होतात, आंतरकोणांच्या जोड्या तयार होतात. आपण त्याला काहीच सांगू नये, त्यालाही करू द्यावं. त्याच्याकडे आपण अरेंजमेंट अशी करून द्यावी म्हणजे कोण याला तुम्हाला यातले खूप पडतात ते होतात, नंतर तुम्हाला हे फिरवता येईल. नंतर प्रश्न विचारण्यासाठी वेगवेगळे त्यांचे संदर्भ, वेगवेगळ्या प्रश्न द्या, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे फिरवता येईल. पुन्हा एक स्केल जर अजून तुम्ही याच्यामध्ये ठेवून दिला हे तुम्हाला सांगता येतं की तुमची दोन समान प्रदेश आणि छेदिका याच्यावरती जवळपास एक आपलं प्रकरण जे आहे समांतर देशांचं सगळे असा वाटला प्रवास तुम्हाला. खूप छान सर, आणि तुमच्या शाळेच्या नावाने